पुणे जिल्हा परिषद पुणे। ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्व बालमित्रांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग एक हवा या घटकातील राहिलेला भाग पाहणार आहोत। या घटकाची अध्याय निष्पत्ती आहे हवा आपल्या सभोवताली तसेच रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही असते, तसेच हवेतील वेगवेगळ्या घटकांची नावे आपल्याला समजतात। बालमित्रांनो, मागील भागात आपण हवा आपल्या सभोवती तसेच रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे हे आपण पाहिले, तसेच पृथ्वीभोवतालच्या या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात हेही आपण पाहिले। आता आपण या भागात हवेमध्ये कोणकोणते घटक असतात ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहू। एक बशीसारखे कोलगेट भांडे घ्या, त्यात एक मेणबत्ती उभी करा, बशीत पाणी भरा आणि मेणबत्ती पेटवा। आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उपरा ठेवा। तुम्हाला काय आढळून येईल, थोड्याच वेळात मेणबत्ती विसते आणि पेलेच्या आत पाण्याची पातळी वाढलेली दिसते। मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की असे का होते, तर हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करतो, तो जसजसा वापरला गेला तसतसे पाणीवर चढत गेले। हवेतील तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली आणि पाणीवर चढणे थांबले। या ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात। पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे। या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा आहे। त्या वर्तुळाचे 5 समान भाग केले तर त्यापैकी एका भागाइतका ऑक्सिजन हवेत असतो। हवेत ऑक्सिजनशिवाय इतरही वायू असतात। हे इतर वायू कोणते असतील? श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो। श्वसन व ज्वलन याशिवाय तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग माहीत आहेत? सोडा वॉटरमधून बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असतो हे तुम्हाला माहीत झाले आहे। हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो। वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात हे तुम्ही शिकला आहात। अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात। हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो, त्याचे नाव नायट्रोजन वायू। असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे। आता एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शविली तर त्यातील वायूंचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसतात। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला हवा असून या हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात हे आपल्याला या पाठातून शिकायला मिळते। धन्यवाद।